पंचवटीतील तपोवन वाडगाव परिसरात 3 दुकानांचे शटर वाकवून धाडसी चोरी झाल्याची खळबळजनक घटना। लाखो रुपयांची लूट झाल्याचा अंदाज लावला जात आहे। जीटी टायर्स या टायर शोरूमचे शटर वाकवून चोरट्यांनी केले टायर लंपास। जवळपास 80-90 हजार रुपयांची टायर चोरी झाल्याची माहिती जीटी टायरचे मालक यांनी दिली। मैंने आया तो शटर बैंड था, पैसा बैंड करके कम से कम 2-3 फुट ऊपर रखा था। फिर हम लोग बाहर खड़ा था और पुलिस ने कंप्लेन किया, वो लोग आया, उनका साथ हम अंदर घुसा। टायर का कोई प्रॉब्लम नहीं था, हमारा टायर जो रखा था एक स्टैंड का पूरा टायर गया, उसमें ज़्यादा से ज़्यादा 9-10 टायर होएगा, कार का टायर और स्कूटर का 10-15 टायर गया होगा। बाकी कुछ अभी हम स्टॉक लिया नहीं है, बाकी ज़्यादा गया नहीं करके मेरे को मालूम नहीं, अभी स्टॉक लेने के बाद मालूम पड़ेगा। वो तो अंदाजन क्या, एक स्कूटर का टायर का 2000 रुपये, 15 का टायर बोलो तो 30 हजार रुपया, ये 5-8-10 टायर है, वो कितने मेरे को एक्सैक्ट मालूम नहीं। उसमें 6000 का टायर भी है, 4000 का टायर भी है, 4500 का टायर भी है, ऐसा 60 और 80-90 हजार का गया होगा बस। नहीं नहीं, चोरों ने हमारा ड्रॉ का सब ड्रॉ खोल के देखा है, हमारा अंदर जो चेक रखता है वो बैग है, वो बैग बाहर निकाल के टेबल के ऊपर रखा है, वो बैग का अंदर सब चेक किया, उनको कुछ कैश मिला है नहीं, वो चेक सब ऐसे कैसे वो लोग ने रखा, कोई उसमें नुकसान किया नहीं है, जो भी हमने देखा उसमें अभी तक कोई नुकसान आया नहीं। कस्टमर का चेक था, हमारा चेक बुक सब था, तो सब सही सलामत रखा है। सब ड्रॉवर का लॉक खोल निकाल के ड्रो बार खोल के रखा था दोनों काउंटर का। आपके सीसीटीवी फुटेज उसमें आया क्या? नहीं, अभी वो सब लोग चेक कर रहे हैं, हम लोग भी चेक कर रहे हैं, हमारे इसमें कुछ नज़रों में नहीं आया। अभी चेक करने का टीवी जो लगाया वो कंपनी वाला भी आया, वो देख रहे हैं। अड़गाव परिसरात अजून 2 दुकानांची लूट झाल्याची माहिती मिळाली आहे, याबाबत पोलिसांनी दिली अधिक माहिती। जी टी टायर्स नावाचं दुकान आहे, टायरचं, रात्रीच्या सुमारास शटर उसकटून 10-12 टायर चोरीला गेलेले आहेत आणि त्यानुसार आपण पुढचा तपास करतो आहे। पंचवटी फक्त एकच दुकान फुटलेलं आहे, पण आळगावच्या हद्दीत 2-3 दुकान शटर उठून चोरी झाल्याबाबत कळतं आहे। इथं त्यांनी सांगितलं की 10-12 टायर आमचे गेलेले आहेत, ते स्टॉक अजून चेक करतायत, त्याच्यानंतर मग समजेल आपल्याला किती माल गेला आहे तर। पण CCTV वगैरे त्यांचं 15 तारखेपर्यंत जे रेकॉर्डिंग आहे, 15 तारखेपर्यंत रेकॉर्डिंग झालेलं आहे, त्याच्यानंतर रेकॉर्डिंग झालेलं नाही, ॲटोमॅटिक रेकॉर्डिंग व्हायला पावतं, पण काय प्रॉब्लेम आहे आमचे एक्सपर्ट आता चेक करतायत। सेम मोडस आहे पंचवटी हद्दीतली आणि आळगाव हद्दीत, जे आम्ही आळगाव हद्दीतील जे CCTV फुटेज बघितलेले आहेत ते आणि हे सेम मोडस दिसून येते, त्यानुसार आपण पुढचा तपास करतो। या तीनही ठिकाणी एकाच पद्धतीची चोरी झाली असल्याने तीनही ठिकाणी चोरी करणारे चोर एकच असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। नाशिकचे हे लूट सत्र कधी थांबणार यावर शहरात चर्चा आहे। आडगाव हद्दीतील लाखलगाव परिसरात कापड दुकानातून साड्या व जीन्स चोरीची घटना देखील उघडकीस आली आहे। पंचवटी परिसरात गेल्या काही दिवसांपासून घरफोडी, दुकान फोडणे, मोबाईल चोरी, लूटमारी, चेन स्नॅचिंग सारख्या घटना घडत असता देखील खून, हाणामारी अशा प्रकारच्या घटना देखील कमी होत नाही आहे। जणू काही पोलिसांचा वचक राहिला नाही आहे असं दिसून येत आहे। पोलिसांची रात्रीची गस्त देखील कमी झाल्याची चर्चा परिसरात आहे। भर चौकात हायवेवर असलेल्या या दुकानाचे शटर सहजपणे तोडले जाते हे देखील आश्चर्य आहे। व या दुकानात असलेले CCTV 15 तारीखपासूनचे सर्व फुटेज आरोपी कसे उडवू शकता, त्यांच्याकडे याचा कोड नंबर कसा आला हे देखील आश्चर्य व्यक्त केले जात आहे। 9 न्यूजसाठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे, नाशिक।